आणि ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे बंद झालेल्या राज्यभरातल्या शाळा सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे. पण ठराविक शहरं सोडली तर जवळपास 14 जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू न करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतलाय. मुंबई, ठाणे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबारमध्ये 1 ते 12 वर्ग भरणार आहेत, तर धुळ्यामध्ये 9 ते 12, बीडमध्ये 11 ते 12, जालन्यामध्ये 8 ते 12, नांदेडमध्ये 9 ते 12 असे वर्ग टप्प्याटप्प्यानं सुरू होतील. मुलांना शाळेमध्ये पाठवण्याची कोणतीही सक्ती नसल्यामुळं पालक वर्ग आता मुलांना शाळेत पाठवण्याबाबत काय भूमिका घेतोय हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल. दरम्यान यावेळेस पूर्व प्राथमिक वर्ग सुद्धा सुरू झालेले आहेत, त्यामुळं अनेक चिमुकल्यांनी पहिल्यांदाच शाळेचं तोंड पाहिलंय आणि अनेक चिमुकल्यांच्या किंबिलाटानं आज अनेक शाळाही गजबजून गेल्या. सरकारनं पूर्व प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. अनेक जिल्ह्यांमध्ये 1 ते 12 वर्ग सुरू झाले असले तरी मुंबईसह काही मोजक्या शहरांमध्ये आज पूर्व प्राथमिक शिशुवर्ग सुद्धा सुरू झालेत. अनेक चिमुकल्यांनी आज पहिल्यांदाच शाळा नावाच्या विश्वाचा अनुभव घेतला. या बच्चे कंपनीचा आजचा शाळेतला पहिला दिवस नेमका कसा राहिला, आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी. मुंबईमध्ये आज पूर्व प्राथमिक ते 12 पर्यंतचे वर्ग सुरू होत आहेत आणि आपण बघतोय अगदी सकाळपासूनच मुंबईतल्या शाळांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते. कारण मध्ये 15 शाळा सुरू झाली होती, मात्र त्यानंतर तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शाळा पुन्हा एकदा बंद झाल्या आणि पुन्हा आता जेव्हा आजपासून शाळा उघडत आहेत तेव्हा आपण बघतोय जे बालवाडी शिशुवर्गातले जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा इथे येत आहेत आणि त्यांना फुल देऊन त्यांचं स्वागत केलं जातं. कारण हे पहिल्यांदाच शाळेमध्ये आहेत, कारण पूर्व प्राथमिक शाळा मागच्या 2 वर्षापासून बंद होत्या आणि त्यानंतर जेव्हा सुरू होत आहेत तेव्हा पालकांचं नेमकं म्हणणं काय आहे आपण जाणून घेऊयात. पुन्हा एकदा शाळा सुरू होत आहेत, तुमची मुलं मुली आता पहिल्यांदा शाळेत येत आहेत, कसं वाटतंय? मस्त वाटतं, छान वाटतंय. म्हणजे पहिल्यांदा त्यांना पण आनंद झालाय खूप. बरं, की शाळा सुरू झाल्यात म्हणून. यांनी कधी शाळेत कधी गेलेच नाही? नाही, म्हणजे पहिल्यांदा शाळा सुरू होते ना. भीती गेली आता कोरोनाची? हो, भीती गेली. गेली पाठवायला तयार झाले? हो. पत्र दिलं तुम्ही? ते लेटर दिलं? दिलं. आता तयार आहे शाळेत पाठवायला? अगदी खुश. कुठे आई? कुठे आईला सोडून शाळेत आलीस? नाही. मग आता शाळेत का अभ्यास करणार? नाही. कसं वाटतंय तुला शाळेत येऊन? छान वाटतंय. काय तू गुलाबाचं फुल दिलं? तुला कोणी दिलं गुलाबाचं फुल? कोणी दिलं? बाईने. बाईने. खुश झाली तू? खुश झाली? तू खुश झाली शाळेत येऊन? खुश झाली तू? हो. सांग, तुझं काय नाव आहे? मानसी. मानसी, शाळेत आलीस? पहिल्यांदा शाळेत आली? मग काय म्हंटली आई आता शाळेत जायचं? तुला कुठे गुलाबाचं फुल तुला नाही दिलं का? अरे वा, दिलं. आता हे चिमुकले पुन्हा एकदा वर्गात, पुन्हा एकदा या शिशु वर्गांमध्ये आपल्याला आलेले पाहायला मिळतात आणि एक वेगळा आनंद. पहिल्यांदा जेव्हा शाळेत मूल येत आहे तेव्हा तो जो आनंद आहे तो आपल्याला या मुलांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. कॅमेरामन अजित कदम समी, वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.